अशा कोणत्या गोष्टी आहेत बरं की ज्या आठवड्यातून एकदा करायलाच हव्यात? आता कसं करायचं एक्सफोलिएट? दोन पद्धतीने एक्सफोलिएशन करतात, स्पेशली चेहऱ्याचं सांगते, खरं तर अंगाचंच पण चेहऱ्याचं सांगते. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही तुमचे फक्त पावलं पहा, आहा, पण त्यांना आता मऊ पडला असेल. दुसऱ्या दिवशी आंघोळीनंतर काय करायचं सांगते, की कोपरे बिपरे ढोपरे आपले इतके जास्त काळवणलेले असतात, ते बिचारे असतात, त्यांच्यावर कोणी प्रेम करते? इथे म्हणजे असं सिरम बिरम मॉइश्चरायझर वगैरे आणि हातापायाकडे कोणी बघत सुद्धा नाही. मग याला काय होतं माहिती आहे का? स्त्रियांचं असं होतं की दिवस रात्र इतकी कामं करतो ना आपण, आणि ती कामं कधीच संपत नाहीत, आणि कधी संपत नाहीत त्याच्यामुळेच आपल्याला असं वाटत राहतं की आपण काहीच काम नाही केलेलं, जरी आपण दिवसभरात भरपूर काम केलेलं असलं तरी. म्हणून